नमस्कार मित्र मैत्रिणींनो, जय श्री स्वामी समर्थ। कसे आहात सगळे? मस्त आहात ना? असेच मस्त राहा, खुश राहा। ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले त्या सर्वांना मनापासून खूप खूप धन्यवाद। आजचा थंबनेल पाहून तुम्हाला कळालंच असेल की आज आपल्या रांगोळीचा टॉपिक हा वसंत पंचमी आहे। तर चला मग थोडं वसंत पंचमीबद्दलच आपण बोलू। वसंत पंचमी हा सण माता सरस्वतीला समर्पित आहे। या दिवशी माता सरस्वतीची पूजा केली जाते। असे मानले जाते की वसंत पंचमीच्या दिवशी विद्येची देवी सरस्वतीची पूजा केल्याने बुद्धी आणि ज्ञानाचा आशीर्वाद मिळतो। शास्त्रानुसार माता सरस्वतीचा जन्मही ह्याच दिवशी झाला होता। वसंत ऋतू याच महिन्यात भरत असल्यामुळे या पंचमीला वसंत पंचमी असे म्हटलेही जाते। वसंत पंचमीला पिवळे कपडे का घालतात बरं? कारण पिवळा हा हिंदू धर्माचा शुभ रंग मानला जातो आणि वसंत पंचमी किंवा सरस्वती पूजेच्या वेळी त्याला विशेष महत्त्वही असतो। पिवळा रंग देवी सरस्वतीचा आवडता रंग आहे। पिवळा हा ज्ञान, समजपणा आणि शहाणपणाचा सुद्धा रंग आहे। पौराणिक कथेनुसार वसंत पंचमी आणि सरस्वती पूजन यामागे अत्यंत रोचक कथा आहे। ती कथा मी तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये नक्की ऐकवेन। आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे रांगोळीचे व्हिडिओज अपलोड करत असतो, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। मी बनवलेली रांगोळी जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये नक्की सांगा।
असेच लाईक कमेंट्स करत राहा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त रहा, खुश रहा. बाय, टेक केअर. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.